बंधू आणि भगिनींनो चोराच्या अभ्यासाची डिस्क आम्ही तुमच्या पुढे ठेवत आहोत या डिस्कमधला अभ्यास अर्जोद मधील येशिवत दात उन्हाचे प्रमुख राब शिमशोन बांदोलकर यांच्या हस्ते तयार केले आहे यातील अभ्यासामुळे तुम्हाला आनंद आणि बोध मिळेल अशी आमची आशा आहे सदर अभ्यास शिमोन बेन एलेझेर वे सियोना दानेल खाय बेन एझोर वे सिओना हदासाअबाद एलेझेर वे सियोना आणि सर्व आष्टीवकर कुटुंब यांच्या तोराच्या अभ्यासातील यशासाठी योजित केला आहे आज आपण शिकू फिरक्या अबोध दुसरा भाग पहिला मिशना रबी ओमेर ए जो ही देर एक यशा राश या रबी उदा आपला पुढारी होता प्रेसिडेंट त्यांनी सगळा मिशन होत आपल्याला रचलं त्यांनी त्यांनी आपल्याला तो आपल्याला काय शिकवते त्याचा हेतू काय होता तो आपल्याला कुठला सल्ला देते आपण चांगल्या मार्गाला जाऊ शकू ए जो ई दे आदम कुठलं मार्ग कुठला मार्ग माणसांनी शोधून शोधून काढला पाहिजे तपासला पाहिजे तो कायमचा त्या मार्गाला जाईल कायमचा म्हणजे नाही कधी इथं कैतीस तिचं असा मार्ग निवडला पाहिजे की कधी पण तो त्याच मार्गाला जाईल तो उत्तर देते कोळशी तिफेरले ऑसे फेर येतलो मीन आदाम असा मार्ग निवडला पाहिजे तो मार्ग चांगला आहे सुंदर आहे जो माणूस त्या मार्गामध्ये जाईल त्याला बरा वाटेल त्याला चांगला होईल आणि नाही नुसता की त्याला काय पाहिजे त्याला काय वाटतं आपल्याला वाटू शकते की आपला मार्ग चांगला आहे पण दुसऱ्या माणसांना काय वाटते की आपण ज्या मार्गात चाललो तो मार्ग चांगला आहे नाही नुसता मला काय वा वाटते ते अक्का जग काय बोललं माझ्यावरून मी चांगल्या मार्गाला हाय कदाचित नाही चांगल्या मार्गाला चालला आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा जगात माणसं चालतात बोलतात बघा मला काय करायचं आहे परके दुसऱ्या माणसांचा मला माहिती आहे की मी जो मार्ग निवडलेला आहे तो चांगला आहे माझा मार्ग चांगला आहे माणसं काय बोलती मी फिकिर नाही करत मला खरा माहिती आहे आणि परमेश्वरला माहिती आहे पण राबी उदा नसी आपल्याला या मिशनात शिकवते की हा विचार चांगला नाही हे चूक आहे असा मार्ग निवडला पाहिजे तुला पण वाटते तो खरा आहे पण बघितला पाहिजे की दुसऱ्या माणसांना काय दिसते कदाचित तुला दिसत नाही तुझा मार्ग चांगला आहे का नाही दुसऱ्या माणसांना तर बोलून दे तुला नाही का आपण इथं नाही रिवला आहे की दुसऱ्या माण परकी माणसं काय बोलतील त्याप्रमाणे वागला पाहिजे ते नाही लिहिलं इथं मग माणसं बोलतील खा पिया मजा करा आणि काय पाळू नको मग त्यांचं ऐकलं पाहिजे ना ह्याचा अर्थ असा नाही ह्याचा अर्थ की इथं माणूस आहे त्याला खरोखर चांगल्या मार्गात जायचं आहे त्याला परमेश्वराच्या मार्गात जाय जायचं आहे त्याला शास्त्र मिसवत पाळायचं आहे पण असं म्हण आहे की ज्या माणसाला त्याच्या पाटणीवर काहीतरी पाटणी त्याची पाठीण जराशी वाकडी आहे किंवा पाटणीवर काहीतरी डोंगरसारखा आहे स्वतःला ते दिसत नाही त्याला वाटेल की माझी पाठीण सीधी आहे चांगली आहे त्याला कोण सांगू शकेल की तुझी पाठीण बरोबर नाही वाकडी आहे दुसरी माणसं बोलू शकतील स्व माणूस कधी स्वतःचा वाईट गुण त्याला कधी काही दिसत नाही माणूस कुठं चुकला आहे त्याला दिसत नाही दुसऱ्या माणसाला दिसतं म्हणून असं लिहू पहिला तू विचार कर कुठला मार्ग चांगला आहे माणसाकडे पहिला विचार नको देऊ लक्ष नको ठेवू पहिला तू पुस्तकं उघड अभ्यास कर रवीजांचा सल्ला घे आणि विचार कर तुझ्या मार्गाला तुझ्या आत्माप्रमाणे तुझं स्वभावप्रमाणे तुला तुम्ही कुठल्या मार्गाला गेला पाहिजे आणि मग जेव्हा तू ठरवशील कुठला चांगला मार्ग आहे विचार कर दुसरी माणसं आहे तुझ्या मार्गाकडे कसे बघतात त्या लोकांना दिसते की तुम्ही जो मार्ग निवडला आहे तो चांगला मार्ग आहे ते कदाचित तू चुकच होऊ शकल दुसऱ्यांचा पण सल्ला घ्यायचा हे अर्थ आहे बोलतात की रामबाम बोलते की रामबाम तू आपल्याला माहिती आहे रामबाम मोशे बेन मैमोहन तू बोलते इथं असा अर्थ हाय की माणसाने मिडल म्हणजे मधल्या तर रस्ता मार्ग काढला पाहिजे ना या बाजूला एकदम डाव्या बाजूला आणि ना एकदम उजव्या बाजूला मधला मार्ग काढला पाहिजे समजा कोण माणूस पैसा एकदम फेकते फेकते खाते पिते अफिलू मी बोलते अफिलू मिसवा करते पण शेजा का मशीद देते आणि घरात काय खाय प्यायला नाही एवढा तो वा पैसे वाटते गरीबांना नाही घरी पण ठेवला पाहिजे बायको पोरांना ठेवला पाहिजे मिसवा हाय द्यायला पण घ घरात आपण बघितला पाहिजे शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे किती दिला पाहिजे म्हणजे तो एकदम एका बाजूला गेला दुसरा माणूस काय कराल एकदम कन्फ्यूज काय नाही देणार नाही हे चांगला ना हे चांगला मध्यम रस्ता काढला पाहिजे ते बोलते की जर तो कंज्यूज होईल तर तो, तो श्रीमंत होईल त्याला चांगला असेल कदाचित पण माणसं त्याला नाही बोलणार अशी माणसं बोलतील हा माणूस कंज्यूज आहे हा वाईट माणूस आहे जर तो बोल ले माणसांना पैसा वाटेल तर माणसं बोलतील तो चांगला आहे ते, कारण त्याला त्या लोकांना त्याच्याकडून ते गिफ्ट देणगी मिळते ते लोक का नाही त्याला त्याला गोडगोड बोलतील पण स्वतःला चांगला नाही तो स्वतः माणूस तो त्याची बायको पोरा गरीब होऊ शकतील आणि मग हात पुढं करतील भिकारीसारखे आणि तसाच सगळे गुण नाही एकदम उजव्या बाजूला जायचा आणि नाही एकदम डाव्या मधला रस्ता काढून त्याप्रमाणे वागला पाहिजे पुढं काय बोलते रामी वेवे जाईर बेमीच वाकाला खेवा हा मुरा सांभाळ सगळं सारखं पाळ हिशोब नको करू की मला वाटते की हा मिसवा हिचा मोबाईलला कमी आहे आणि हा मिसवा तिचा मोबाईलला जास्ती आहे हा मिसवा महत्वाचा आहे हा मिसवा कमी महत्वाचा आहे हा हिशोब कधी नको करू जे मिसवा तुझ्याकडे येईल तुझ्या ताब्यात तुझ्या ताब्यात येईल ताबडतोब तो मिसवा कर हिशोब मध्ये हायस तू आता मी कुठला मिसवा करतस तू बोलन ना मी हा मिसवा सोडीन मी दुसरा करीन मग दुसरा करत असील तो महत्वीचा आहे मी हा करताना दुसरा मिसवा दिसत मग ह्याला सोडशील आणि दुसरा करतील मग काय ह्याला शेवट नाही आणि एक पुरा अख्खा मिसवा त्याच्या माणसाच्या हातात राहणार नाही आणि खरी बात कोण तुला बोलला कुठली मिसवा महत्वाची आहे कुठली कमी महत्वाचे आहे कोण तुला बोलला हे तुला असं होऊ शकल कदाचित तू चुकशील तुला जी मिसवा तुला वाटली वाटला तुला वाटला की ती मिस तो मिसवा कमी आहे त्याचा मोबाईलला कमी आहे कदाचित त्याचा मोबाईलला जास्ती असेल आणि तुला जे वाटला की तो मिसवा महत्वाचा आहे मुख्यम आहे त्याचा मोबाईलला कमी असेल सगळा का शास्त्रात लिवला आहे ते पाळला पाहिजे आणि विचार नाही करता कुठला मिसवा हाय कुठला जे आपल्या येतात आपल्याकडे येते परमेश्वर आपल्या समोर आपल्या पुढे मिसवा पाठवते गरीब आला त्याला द्या त्याला मदत करा कोण बोलून मला मला मदत करा या मदत करा नमाज आता नमाजचा टाईम नमाज करा शास्त्राचा अभ्यास अभ्यास करा हिशोब करता आम्ही हे करीन हे करीन हे करीन जास्ती हिशोब नको करू कारण तुला माहीत नाही कुठला मिसवा मोठा आणि कुठला मिसवा लहान बोलतात की जसा तुला आपल्याला माहीत नाही मिसवोचा मोबाईलला का कुठ कसा आहे कुठल्या मिसवाला जास्ती मोबाईलला कुठल्या मिसवाला कमी मोबाईलला तसाच आपल्याला माहीत पण नाही कधी कधी आपला एक बार मिसवा लहान मिसवा आपल्याला वाटते तो लहान आहे आपण कुठलं कधी कधी काहीतरी करतो परोपकार किंवा कोणाला मदत करतो आपल्याला माहीत नाही पडू शकत त्याचा परिणाम किती होईल दुसऱ्या माणसांवर कधी कोण बघल कधी कोण आपल्याकडून शिकल आणि त्याचा परिणाम नाही मोठा होऊ शकल म्हणजे आपल्याला वाटतं कधी कधी आपण काहीतरी लहान करतो काय नाही हे काय नाही मी मी काय मी काय केला माणूस नम्र नम्रप्रमा नम्रप्रमाणे वागतं आणि त्याला वाटतं मी काय नाही केलं ना कोण के प्रमाणे वागायला चांगलं आहे पण कधी पण लहानसा पण असं काहीतरी लहानसा काम त्याला नाही बोलायचं हा लहान विश्वा आहे का आपल्याला माहित नाही की त्याच्यानी काय मोठा होऊ शकल तुम्हाला मी भेटत असे दोन गोष्टी सांगते बारके दोन लहान गोष्टी कधी आपण तिथून शिकू जर असा तरी माणूस काहीतरी लहानसा करतो त्याच्यानी काय मोठा काहीतरी होतं एक गोष्ट अशी आहे की राफ सदिक होता राबलियाऊ दोष निर सदिक होता मोठा आणि त्याच्यावरून सांगतात आपला राब शरुण आलाबा शलोम की, भाई की, राव होते की आपल्याला माहिती आहे की आपला मोठा राब होते हफेज खाईम त्यांचं नाव होता रबी इस्रायल मेईर कोएन होते ते राधीन गावाचे त्यांना इस्रायल देशाला यायचा होता आयुष्य देवाचे म्हातार झाले त्यांना इथं इस्रायला येऊन इथं त्यांना कोणा त्यांचं मरण इथं त्यांना इथं जफन करतील आणि त्यांचा विचार होता तिकवा गावाला राहायला यायचा जेव्हा माणसांना माहिती पडला की राज पोलंडशी रशियाशी इथे येणार आहेत आणि पेता तिकवाला या राहायला येणार आहेत तर पेता तिकवाच्या माणसांनी तेव्हा पेता सगळी माणसं पाळणारी होती आजारखा नाही तेव्हा सगळी संधी की होतं पेता तिकवाला तेव्हा कोणी मोठा घर बांधला आणि मशीद बांधली तिथं जवळ म्हणजे माणसं तिथं नमाज पण करू शकतील आणि सगळा होता तिथं खायापियाला जागा माणसांना राहायला सगळा होता म्हणजे पाहुणे पण तिथं येऊ शकतील त्या घराजवळ शेवटी राव इथं इस्रायला नाही आले कारण काय आहे किती आणि किती कारण सांगतात माणसं पण खरा कारण कोणाला अजून माहीत नाही राव का नाही आले शेवटी इस्रायल देशाला आणि ते वारले तिथं बाहेर गावाला पण तो ती बिल्डिंग बांधलेली होती पेता माणसा त्या घरात त्या मशिदीत सगळीजणांची मोठी मशीद झाली तिथं सगळी नमाज करत होते आणि गावात गावात राहणारी माणसं ते पण यायचे तिथं नमाज करायला सणाला कारण ती मोठी मशीद होती आणि स्पेशल शब्दातला सणाला जास्ती तिथे मशीद भराची एक वेळा किपूर दिवा दिवसाच्या अगोदर म्हणजे आपल्या संध्याकाळ किपूर आणि दिवसाला दुपारी तिथं तयारी झाली होती किपूरच्या अगोदर दुपारी आपण खा खायाच्या अगोदर दोन तीन तास राहत असून किपूर दिवसाला राबी लियाऊ दोषणीचे मी बघितला की तिकडे कुथमी आपला काबवत म्हणजे तिथं शिरुतिम पण होता शिरुतिम म्हणजे संडास होता झिब्रू भाषेत संडासात आपल्याला माहिती आपल्याला शनिवारी किंवा सणाला कागद कापायला मोठा पाप आहे अगोदर कागद कापला पाहिजे किंवा विकत का कागद कापलेला विकतात विकत घेऊ शकतो कापलेला कागद पण पहिले पूर्वी वर्षपूर्वी पन्नास साठ वर्षापूर्वी कोण दुकानात विकत नव्हता कागद कापलेला माणसं स्वतःहून घरात कागद शुक्रवारी शनिवारच्या अगोदर कागद कापत तयार करते सणासाठी किपूरला पण मना आहे कागद कापायला रमबिलिया दोषणी तर एकदम मोठा संदिक होता आणि मोठा रोषी शिवा होता मोठा फुडारी होता मोठा संदिक होता त्यांनी बघितला की अजून एक दोन तास किपूर दिव किपूर किपूर दिवस सुरुवात होते आणि माणसाने कोणी कागद नाही कापलाय आता बरेच माणसं येणार आहेत दोनशे काय तीनशे मोठी मशीद होती आणि ले माणसं येतील मशिदीत कधीच इथले कागद लागल तर त्यांनी विचार नाही केला दुसरा कोणत्या माणसाला बोलवीन शामाशला बोलवीन हजानला कोणाला बोलवीन तो माणूस मशीन मग पाल पार्ट सांभाळते मशीनमध्ये काम करणारा माणूस त्याला बोलवीन त्याने काही विचार नाही केला जास्ती स्वतःहून तो गेला आणि तो स्वतःहून कागद कापायला बसला लेट टाईम लागला त्याला ते, ला, ते, ला, ते ला का एवढा कागद कापाला सद्दीक या किपूरच्या अगोदर नमाजची तयारी करायची बदली शास्त्राचा अभ्यास करायच्या बदली पश्चताप करायच्या बदली तो खोल्यामध्ये तिथं फिर तिकडे किती खोल्या होत्या संडासरच्या या खोली जाते कागद कापते ठेवते या खोली जाते तिथं कागद ठेवते आणि तो सगळ्या म सगळी माणसं येणार आहेत नमाजीला जर त्याला कोणाला कदाचित कागद लागलं तिने तो कागद तयार केला होता कापत कापत तो सगळा काम करत होता बरोबर त्याच टायमाला तिथून एक माणूस मुलगा गेला मुलगा तिथं रस्त्यामधून तो गेला तो घुसला बघितला त्यांनी जागा मोठी आहे मशीद आहे तो मला बघूया काय चाललाय इथं काय कुठली जागा ही नवीन दिसली त्याला तो मुलगा जरासा त्यांनी आपला धर्माच्या मार्ग त्यांनी जरासा सोडलेला होता तो एकदम शास्त्राच्या लांब गेलेला होता त्यांनी बघितला की एक मोठा सद्दी वळखवता हा माणूस आपला सद्दी काय मोठा मोठा फुडारी आहे आपला मोठा राब आहे त्याने बघितलं हा राब कागद कापते त्याने तिला विचारला राबी तुम्ही काय करता राबीने तिला बरोबर सांगितला नियमप्रमाणे कागद कापायला मना आहे माणसं येतील कोणीतरी कापला पाहिजे मी कापते कागद म्हणतात की त्या मुलांनी मुलगा म्हणजे मोठा मुलगा होता त्यांनी बघितला की हा संदी त्यांनी दुसऱ्या माणसाचा विचार करते एवढा सदीख हा माणूस आणि सगळ्यांचा तो विचार करते तो ताबडतोब बोला सदिकला बघा रबी तुम्ही कागद कापला पण माझ्या हृदयमध्ये माझ्या मनमध्ये पण काहीतरी कापले गेला मला काहीतरी वाटला काहीतरी असं कागद नाही कापला माझा मन पण कापले गेला तुम्हाला बघून त्यांनी ताबडतोब ठरवला की कि या किपूर दिवसाला तो या मशीद नमाज करल आणि त्याच्यानंतर त्याश त्या, त्या किपूर दिवसाला त्यांनी जी नमाज ऐकली भाषण ऐकलं त्यांनी त्याला बघितलं की माणसं कशी रडतात आणि मनाने नमाज करतात मनाने पश्चाताप करतात त्यांनी स्वतःने पण त्याचा वाईट मार्ग सोडला आणि चांगल्या मार्गाला लागला आणि त्यांनी पुरा पश्चाताप केला आपण बघतो काय उदाहरण आहे त्यांनी काय केलं नुसता पण बोलू त्यांनी राबने काय केला नुसता कागद काप होता याच्यामध्ये काय वेळा मोठेपण आहे कधी कधी माणसाला वाटतं मी काय नाही करत काहीतरी लहानसा मिसवा आहे पण त्याच्यानी दुसऱ्यावर दुसऱ्या माणसावर किती मोठा परिणाम होऊ शकल ते आपल्याला माहीत नाही म्हणून कधी पण लहान मिसवाला पण समजासा मोठा आणि त्याला पण चांगल्या मनाने पुऱ्या मनाने आनंदाने खुशीनी करायचा दुसरी गोष्ट त्याच विषयमध्ये आपण हवं दुसरी गोष्ट सांगतात राक्षपदरून त्यांच्या सासऱ्यावरून नाही सासरा मी चुकलो म्हणजे त्यांचे ए आय जी एक राब होतं त्यांचं नाव होता, होता राबी फिशेल आडनाव रोजनर आणि तो एक होता आयुष्यात म्हणजे साधा माणूस होता पण संदीक होता ना एकदम फेमस मोठा राव कसा तो कधी पण काहीतरी माणसांना काय मदत करल माणसासाठी काय चांगला करू शकल ते त्याची मुख्य आयुष्यामध्ये त्याची बेतू होती ती तो कधी पण त्याला एक मोठा मिसवा होता तो कधी पण ट्राय कराचा माणसांना कुठेतरी उभा राहायचा जिथं माणसं नाही पाळणारी जातात फिरतात रस्त्यावर आणि तिथं तो तुम्हाला बोलायचा ते फिलिन पेना आयुष्यातून एकदा तरी ते फिलिन पेना एक वेळा ते माणसा कोण कोण ऐकायचे कोण कोण ते फिलिन पेनाचे कोण कोणाला ते फिलिन नाही कोणाकोणाला कोण कोण माणसं पाळत नाही तो तर मी तुम्हाला रस्त्यामध्ये उभा राहीन शमावे नुसतं ते फिलिन पेना पाच मिनिटं लागतील दोन मिनटं ते फिलिन बांधायला एक मिनिट दोन मिनिट बांधायला आणि तीन मिनिटात सर वाचा पाच मिनिटात सगळं काम संपते एक वेळा त्याच्या घराजवळ तिथं तो उभा हल्लेला होता ते फिरीन त्यांनी बघितला की त्याच्या घराजवळ एक मोठी लॉरी आली आणि लॉरीमध्ये काय होता ते बिल्डिंगसाठी वापरतात दगडा पण नाही मोठी दगडा ते मोठ्या दगडांचा चोरा करतात बारीक दगडा करतात आणि ते मग सिमेंटमध्ये मे मिक्स करून ते बिल्डिंग बांधतात ते अख्खी लॉरी ते बारीक दगडं दगडं ते भरलेली होती काहीतरी त्याला कुठं काय विकत घ्यायचा होता तो अर्धा मिनिट एक मिनिट पाच मिनिटासाठी गाडी बाजूला ठेवली आणि तो कुठं काय काम करायला गेला जेव्हा रमी फिशरने त्याला बघितला त्या माणसाला ताबडतोब तो ड्रायव्हरकडे गेला त्याला बोलला श्रीखा तू सॉरी मग ते पण ते फ्रीन पेनाला तयार आहेस का नाही तो ड्रायव्हरला पहिले सुरुवातीला समजलाच नाही याला काय पाहिजे मला काय माहीत समजत नाही मग रम्मी फिशरने त्याला सांगितलं मी तुला काय नाही बोलत तुझ्या डोक्यावर काहीतरी पेन टोपी ठाऊ दोन पाच मिनटाची गोष्ट आहे दोन मिनटं ते फिल्म पान तीन मिनटं शेमाळ राहील आणि ते फिल्म काढ मी मग फोल्ड परत मी करेन बरा तो तयार झाला तो माणूस आणि त्याने ते फिल्म पेनली शेमा विसरायल बोलला आणि परत ते फिल्म लवकर लवकर काढली आणि तो गाडीवर लॉरीवर चढला आणि तो गेला दोन तासाने तो परत आला लवकर लवकर तो माणूस आणि तिने विचारला रस्त्यावर तो माणूस इथं ते पेंट तर दुसऱ्या माणसाने तो कुठं राहते माणसाने त्याला सांगितला रबी फिशरी तर राहते इथं घर समोर आहे तो लवकर लवकर घरात आला आणि राबीला बोलला बघा राबी मला पण मला मदत करा मला नवीन ते फिलिंग विकत घ्यायची आहे मला आजपासून मला दररोज ते फिल्म पेनाची आहे हा राय झाला तुला काय झालं काय करा काय काय कुठली गोष्ट घडली तो बोलते बघा मी तुमच्याकडे ते फिल्म इथं तीन मिनटं ती माझ्या अंगावर होती काय दोन मिनटं माझ्या शरीरावर डोक्यात हातात आणि मग मी गेलो एका दुसऱ्या एरियाला त्या त्या एरियाचं नाव आहे किंवा चाऊल तिथं मी लॉरी थांबवली आणि काहीतरी कुठला तरी प्रॉब्लेम कुठला तरी काहीतरी बाया होतात लॉरीमध्ये काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम होता तर मी लॉरीच्या खाली घुसलो पाठीमागं आणि काहीतरी रिपेअर कराला तिथलं मी घुसलो चुकीनी कुठला तरी स्क्रू तिथून हल्ला आणि त्या लॉरीवर म्हणजे सगळा ते काय हाय भरलेली सगळी मोठी लॉरी ते सगळा माझ्या अंगावर पडायला सुरुवात झाला माझ्या पाटणीवर स्ट्रेट मी तिथं गाडणेला गेलो होतो ते सगळ्या माझ्या अंगावर पडला असता ताबडतोब मी मेलो असतो मला लेट चान्स नव्हता पण ते जेव्हा ते दगडा पडायला लागले माझ्या अंगावर ते बारीक बारीक दगडा ताबडतोब एका माणसाने मला बघितला आणि त्यांनी मला लवकर हात दिला आणि मला खेचला बाहेर लवकर आणि मग नंतर ताबडतोब किती सेकंड सेकंड फिरुणा एक दोन सेकंड मी सगळी लॉरी खाली पडली होती सगळ्या लॉरी मध्ये सगळ्या दगडा धा, खूप होती सगळा ते त्या जागेवर पडला जर मी तिथं राहिलो असतो एक सेकंड अजून दोन सेकंड आलास जिवंत नाही राहिलो असतो आणि जर जीवंत तिथून निघालं तर कदाचित आखा आयुष्य भोगलो असतो तुम्ही ते जेव्हा त्या माणसाने मला बाहेर काढला त्यांनी मला पहिले विचारला पहिला प्रश्न तुम्ही आज कुठला मिसवा केलास तुला परमेश्वरांनी वाचवला तो ती मला आठवण आली मी आज तेफिलीन पेनले पेनला पेनलीत पण ते फिन पेनलेली होती आज मी जेव्हा त्याला ते सांगितलं त्या माणसाला तू ताबडतोब मला बोलला आता मला समजला तू नी तर आज तेफिलीन पेनलास म्हणून तुला आज तुझं आयुष्य तुला परत मिळालं परत तुला देणगी मिळाली परमेश्वराकडून तू वाचले गेलास म्हणून मी आला इथं मला ठरलेलं आहे की आजपासून मी दररोज तेफिलीन पेनिन असा तो टॅक्सी तो लॉरी ड्रायव्हर बोलला आपण इथून काय शिकलो आपला अभ्यास काय की एक मिसवा बारीक आपल्याला वाटल आपल्याला माहीत नाही तो मिसवा किती मोठा आहे आणि किती मोठा परिणाम त्याचा होऊ शकल आपल्यावर पुढं काय बोलते आपल्याला रेबी त्याच मिशनामध्ये वे वे मे का शेवसे की नेगेत से खरा उसहार आवेरा के रबी आपल्याला कधी पण हिशोब कर की झर तु मिवा केलास मिसवा करताना तू काय हारलास हिशोब कर आणि समोर काय ठेव तुला काय मिळालं आता मिसवा म्हणून कधी कधी मिसवा करून असा पैसा हरतो माणूस नमाजीला गेला कामाला उशीर झाला कोणाला मदत करायला गेला बस गेली टॅक्सी गेली बस गेली आता दुसऱ्या बसला थांबायला लागल कामाला उशीराने पोचेन कधी कधी पैशाचं नुकसान होतं कधी कधी माणसाला कामातून काढतात किती मोठा नुकसान हे हिशोब कर तू मिश्वासाठी काय हारलास पण तू दुसऱ्या दुसरा, दुसरा पण हिशोब कर तुला काय मोबाईलला मिळणार आहे जर तू मिसवासाठी जरासा पैसा हरशील तुला काय त्या येणाऱ्या जगात तुला किती मोठा मिसवा किती मोठा मोबाईलला मिळणार आहे आणि खास वेळ खालीला माणसाने पाप केला त्या पण हिशोब कर तुला काय मजा मिळाली या हा पाप करून पाप करून कुठली मजा आहे मजा ताबडतोब जातं ताबडतोब माणूस मी करतं कायतरी पाप खालास मजा उडून गेली एका सेकंडमध्ये आणि मग विचार कर तुला कुठले शिक्षा मिळ मिळणार आहे हे एवढ्या मजा केलीस एक सेकंडचा से मजा काय खाल्लास तुम्ही गोड घशामध्ये घुसला खालास एक सेकंड माणूस मजा करतो खाताना किंवा दुसरा पाप करताना आणि मग किती भोगायला लागल त्या दिवसाला असा बोलतोय सॉलमोहन राजा मिश्लेमध्ये आरे ईश शाकेर माणसाला कधी कधी खोटे खोटा खोट्याचा पाव म्हणजे चोरलेला पाव किंवा कायतरी लुबाडी करून किंवा काय करून तो पाव खाते त्याला गोड लागल पाव म्हणजे आपलं पाप आणि मग शेवटी तोंडामध्ये त्याच्या तोंडामध्ये टाकतील दगडा आणि ते त्याला खायला लागल आपण जर विचार करतो जेव्हा आपण आता सांगतो तुम्हाला आपण अभ्यास करतो की मिसवा करताना आपण काय हरतो पैसा हरतो किंवा काम किंवा बस गेली पण दुसरा पण हिशोब केला पाहिजे आपल्याला काय मिळते मिसवामधून मिसवा करून आपल्याला किती मोबाईलला मिळते असं हे भाषण राब स्वाद्रोने एका मशिदीत केला मश जेव्हा तो भाषण तर संपला भाषण संपला एक माणूस आला म्हातारा आणि राबला बोलते तुम्ही सांगता मला आम्हाला शिकवता तर आम्ही मला तुम्हाला एक माझी गोष्ट सांगायची आहे मला सांग तो बोलते सांगितलं तिने की सत्तर वर्ष काय साठ वर्ष पूर्वी तो सांगते गोष्ट तो एकदम म्हातारा माणूस होता मग ते रशियाला एक राजा होता एकदम दुष्ट आणि त्याच्याशी अख्खा देश भोगवता नाही नुसता युद्दीप लोक आपलं बेनेसर भोगवत होतं अख्खा देश गरीब माणसाचा अख्खी देश गरीब झाली होती नुसते कोणकोण माणसा श्रीमंत आणि बाकीचा अख्खा देश गरीबी तेव्हा नंतर आली माणसं सोशिअलिस्ट सोशलिझम म्हणजे सगळ्यांना सारखा कोण श्रीमंत नाही कोण गरीब नाही सगळ्यांना सारखा केला पाहिजे त्या माणसाने रशिया देशात राष्ट्र केला अर्ध वर्ष नंतर ते लोक पण खाली पडले मग आले बर्डशेविक कम्युनिस्टीवरती आले मग आता तू सांगते ही गोष्ट मी तुम्हाला सांगते त्या अर्ध्या वर्षाला जेव्हा ते सोशलिस्ट सोशिअलिसी माणसा ते बोलतात सगळ्यांना सारखा केला पाहिजे सगळ्यांना ना श्रीमंत नाही गरीब सगळ्यांना सारखा आपण बनवू सगळ्यांना काम सगळ्यांना खायला सगळ्यांना पियाला सगळ्यांना घरा त्या माणसाने अर्ध वर्ष अर्ध वर्ष राष्ट्र के राष्ट्र केला त्या राजाला निकोलाई ही मागच्या त्याचं नाव खोडले जाईल त्याच्यानंतर ते ते अर्धा वर्ष त्या अर्ध्या ते ते वर्षाला गणे दे म्हणजे एकदम मजा जगामध्ये माणसं श्रीमंत झाली कारण तो राजा त्याला ठार मारला आणि पैसा धंदा आधी माणसं श्रीमंत होती तेव्हा आणि जास्ती श्रीमंत झाली तिथे त्या टायमाला तो म्हणजे तेव्हा तो कुठं बुरसा बुरसा म्हणजे तिथं शेअर विकतात तिथे तो काम करवता सोना हिरे मोती असा तो मोठा श्रीमंत झाला तो मी अर, अर्ध्या वर्षात मी मोठा श्रीमंत झालो तो ते एक वेळा सकाळी आठ वाजता बरोबर मी अगोदर तो बोलला की मी दररोज आठ वाजता माझ्या कामाला जायचा संध्याकाळपर्यंत मी कामावरती तिथं बसायचा दररोज ले ले पैसे कपवायचा दिवसाला ले श्रीमंत व्हायचा मी दररोज दररोज ले पैसे आणि संध्याकाळी परत घरी यायचा तो ते एका दिवशी मी जेव्हा माझ्या कामाला गेलो मी ऐकते रस्त्यामध्ये मी चाललाय मला एक माणूस हाक मारते धावा माणूस आम्ही शोधतो धावा माणूस मिनियाला मशिदीला दहा धावा माणूस कमी आहे एक माणूस आम्ही शोधतो त्यांनी बोलते डोका फिरवला मी बघते एक येऊदी आपला येऊ बेनिस राहील तो बोलते मला दहा धा, माणसा पाहिजेत तो बोलते ह्या हा दिवस आहे आज त्याच्या बापाचा मरण दिवस आहे आणि त्याला मशिदीमध्ये हशकावा करायचे आहे आणि त्याला कधीच पडायचं आहे दहा धा, दहा माणसं दहा माणसं नाहीत तो ते नाही मला गा, मला घाई आहे मला काम आहे मला माणसं थांबलीत माझं पोहाले माझं दुसरं माणसं आहेत वर्कर्स वर्कर्स माणसं काम करणारी आहेत माय ताबा ताब्यात तो बोला नाही ताबाचा दिवस आहे नुसता कधीच पडून दे मला 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 अष्टकंभ करायचा आहे तो ते या माणसाने मला एवढ्या विनंती केली मी त्याला नाही बोलू नाही शकलो आणि आम्ही दोघं संगत मशिदीत गेलो पण जेव्हा मशिदीत गेलो मला माहिती पडला की इथं मी धावानं आहे मी तिसरा चौथा आहे नुसता तो अजून बाहेर उभा राहणार आहे दहा पंधरा मिनटं का अर्धा तास आणि तो कुठूनही आपलं धाव दहा माणसं शोधणार आहे अजून अजून म्हणजे धा प होऊच होऊ पर्यंत बरं काय करा था? तो बोलते मी ताबडतोब निघीन तो, तो माणूस परत उभा राहिला दरवाजाजवळ अरे तुझ्या बापाचा मरण दिवस असता तू असा केला असतास तू राहिला असतास ना मशिदीत मग माझ्या सांगायचं पण परोपकार कर आणि इथं राहा उभा त्याने तिला निघून नाही तिला तिथं बरा परत तो बाहेर गेला माणूस आणि तो दहा माणसा शोधायला शोधत होता एक येते सहावा सातवा आठवा हळू हळू दहा माणसं झाली आता बोला खाला आता पाच मिनिटात तो आश्काबा करल कधीश पडेल आणि तो आपण निघू कामाला जाईल लवकर उशीर झाला जरासा पण हरकत नाही मी ती उदिला जरासा मदत केली परोपकार मेले माणसांगत पण जेव्हा तो धावा आला तो काय बघते <laughs> तो बघते की हा माणूस आता शहारीची नामा सुरुवात करते सुरुवात करते रे तो लारे अरे अजून आता एक तास लागली गरीत तो आता नुसता शाहारी सुरुवात करते नाही कधीच पडते दोन मिनटं तीन मिनटं तो बोला नाही नाही मला ना घाई आहे का मला माणूस थांबते मला मजा आले पैसा नुकसान होते परत तो माणूस उभा राहिला जर जवळ आणि बोलते जर तुझ्या बापाचा मरण दिवस असता आणि दहा माणसं आता आली आरिअसी तू काय घर कामाला गेला असतास काय तू इथं उभं राहिला असतास कधीच पडाला आणि शाकाहारीची नमाज कराला तर काय करायचा खालास आज कामाचा कामाला उशीर जायचा आहे जे काय होते चांगला होते जे काय परमेश्वर करते चांगला करते असा विचाराने तो मशीद बसला चला परोप काय आपण सुरुवात केली करायला शेवटपर्यंत करू आपण त्या माणसा सांगत मरा नमाज संपली ना काय मेझोनोत शाकोर काय बरा हा दिली आणि तो लवकर लवकर कामाला गेला मनात तो जरासा आनंदी होता खुशी होता की मी आज मिस्वा केला युवतीला मदत केली पण जेव्हा तो जरासा कामात त्याचा काम होता तिथं त्याच्यातो जराशी जागा जराशी जवळ आला तो, तो ताबडतोफ एक माणूस आला धावत धावत कोण त्याचा त्याचा कोण मित्र तिथं काम करणारा आणि तो एकदम घाबरलेला दिसत होता आणि त्याला लवकर कानात बोलला इथून तू लवकर फुट लवकर फळ इथून इथं इत एक सेकंड उभा नोकर राहू कारण आज सकाळी आठ वाजता कमोनीस तीन लोकांनी बंदुकी घेऊन आख्या देशावर दोघांनी राष्ट्र केलेलं आहे आणि तुझ्या तू तिथं काम करतस सकाळी तिथं लवकर घुसले तिथं आठ वाजता आणि सगळ्यांचं खून केलाय लवकर इथून पळ किती माणसं तिथं मेलेली आहेत त्या बिल्डिंगीत हा तो राब बोलतो माणूस बोलला राबला राब तुम्हाला समजला आता ह्या मिशनाचा अर्थ का मी मला वाटला मी पैसा हरते आणि मला कुठला मोबदला मिळाला त्या जगात तर मोबादला मिळेल पण मला माझ्या डोळ्यासमोर दिसला की मला माझं आयुष्य मला परत मिळाला हे आपण बोलतो मग आता आपण शिकलो एक साईड एक साईड म्हणजे एक बाजू आपण शिकलो मिस्वा असा मोबदला किती मोठा हाय आपण हारलो पण आपल्याला किती मोबदला समजा माणूस एक त्याला मोठी डॉटरी लागली त्याला मिलियन पैसे मिलियन शेकेल लागलं मिलियन डॉलर आणि तो एक शेकेल हारला त्या एक शेकेलला किंमत आहे नाही ते मिसवाचा बा एक बाजूने बघितला आता आपण बघूया दुसऱ्या बाजू बघूया फिरक्या हाऊसमध्ये काय सांगते आपल्याला रबी उदा नसीम हिशोब पण पाप करून तुला काय मिळाला किती फायदा मिळाला आणि तू पाप करून काय हारणार आहेस ते पण हिशोब कर बघूया हिशोब करूया कधी कधी माणसाला वाटत आपल्याला पाप करून काहीतरी मोबादल हाय काहीतरी मिळतं गोळी राखत आपल्याला वाटतं की आपल्याला कुठला तरी फायदा मिळाला जेव्हा आपण परमेश्वराच्या विरोध करतो असं नको हो पण जेव्हा माणूस करतो त्याला वाटतं की काहीतरी त्याला मजा वाटली पण इथं आहोत म्हणजे आपल्याला असं शिकवते राम उदा की पाप करून आपण काय हरतो तो ले मोठा लॉस आहे मोठा आपण ले, ले काहीतरी ले हरतो आपण आणि मोबदला, पाप करून काहीतरी मजा वाटली याच्यामध्ये काय नाही ते झिरो आहे मोठा मोठा शून्य आहे शिक्षा तर आहे मोठी जर मजा आली असती मोठी ले मजा केली असती तर कदाचित अल्ला मजा पण केली आता भोगू पण खास खालीला पण असे माणसं बोलतात मजा करू आणि भोगू पण मजा पण ना ह्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला वाटतं वाईट म्हणून आपल्याला फसवतं आणि आपल्याला दाखवतं की जसा काय आपल्याला दाखवतो की आपण मजा करू काहीतरी मजा आहे काहीतरी फायदा आहे पण खरा बघायला गेला काय नाही तो आपल्याला फसवते याच्यामध्ये काय नाही कसा आपण चेक करू कसा आपण तपासू की मिसवा केल्यानंतर फायदा आपल्याला मिळाला तो हाय खरोखर काहीतरी आणि पाप केला काय फायदा नाही आपण कसा तपासू शकू आणि आपण कसा प्रूफ करू शकतो ते विचार करा जेव्हा माणूस मिसवा करतं मिसवाच्या नंतर त्याला कसा वाटतं त्याला किती गोडी लागतो त्याला कि तो किती आनंदी होतो त्याला वाटतं आ किती मजा घ्या परत करेन कधी मी परत करू शकेन आणि पाप केल्यानंतर काय होतं उलटा बिलजूक माणूस कधी पाप केल्यानंतर कधी माणूस आला आणि बोलला आ किती चांगला झाला मी पाप केला किती मजा कधी बोलतो असा काही तो दुखी पडतं नाराज होतं कधी तू आनंदी होतो खरा आनंदी कोणाला मदत केल्यानंतर कोणा गरीबाला काय दिल्यानंतर परमेश्वर सांगत बाद केला संगत नमाज केली नंतर परमेश्वराचा शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर त्याला वेळी गोडी लागतं पुस्तक बंद केलं आता तो घरी चाल तो आनंदाने चाललाय घरी तो मजाने चाललाय आहे परोपकार केल्यानंतर माणसाला किती चांगला वाटतं पाप केल्यानंतर असं वाटतंय पाप करताना एक सेकंड जराशी गोडी लागतं मग खाला मग कडू लागतं एक रावने असं सांगितला उदाहरण होते एक वेळा एक गावाचा माणूस तो पहिल्या टाईम शहरात आला आणि त्याने बघितला सिनेमा सिनेमा त्याने तिकीट विकत घेतली आणि तो घुसला सिनेमाला त्याने कधी पिक्चर बघितला नव्हता पण त्याला एकदम काय त्याने बघितलं चित्र चांगलं चांगलं सीन सिनरी अख्ख्या भिंतीवर अख्ख्या पडद्यावर मोठे मोठे सीन सिनरी आणि त्याला एकदम रंगीबेरंगी सगळं रंग अख्खा जग दिसते तिथं त्याला किती मजा वाटली पहिल्या टाइम त्याने बघितला पिक्चर बरा त्याला नुसता एक काहीतरी दुखला तो ते पण हॉल अख्खा हॉल काळोखा का केलाय जर उजेड असता तर जास्ती चांगला बघितला असता काळोखामध्ये का आपण काय पण बघतो आपल्याला कमी दिसतं उजेड्यामध्ये जास्ती चांगलं दिसतं त्याला वाटला की आपल्याला मला एवढा चांगला दिसतंय काळोखात जर तिथं लाईट असता आता तर जास्त मला जास्ती चांगला दिसला असता तर आठवण आली की कि त्याच्याकडं किशामध्ये एक बॅटरी आहे बॅटरी लॅम्प त्याने ती बॅटरी चालू केली आणि त्याने भिंतीवर ती बॅटरी दाखवली आणि ती लाईट बॅटरीतून निघाला आणि खोलीमध्ये उजेड झाला पण तो बघते काय लाईट लावून त्याला वाटला की लाईट लावून त्याला जास्त चांगला दिसेल पण लाईट लावून काय झाला तो बघते की सगळं पिक्चर गेलं नो पिक्चर नाही पिक्चर नाही सिन सिनरी नाही रंग सगळं गेलं काय दिसते पडदा दिसते नुसता आणि किंवा भिंत दिसते आणि जास्ती तो नाराज झाला जेव्हा माणसं त्याच्यावर वडायला लागली अर बॅटरी बंद कर दा बॅटरी लावलंय का आहेस तू तुला येड लागलाय तर तो, तो तेव्हा बोलला मला जास्ती चांगला बघायचा होता सगळी हसायला लागली आणि बोलले हा येडा माणूस आहे अन्नाडी हाय त्याला सांगितलं की हे तुला आपण तुला समजत नाही अक्कल नाही हे सिनरी हे फोटो हे पिक्चर काळोखात चांगला दिसत उजेडात काय नाही दिसत जेव्हा शेवटी लाईट लागतं हॉल मध्ये सिनेमा मधी खलास चांगलं पिक्चर गेला काय नाही राहिला आणि रामसन बोलतात आपल्याला वाईट मन बरोबर असा करत तो आपल्या सांगत जसा वागत तो दाखवतो आपल्याला का जग रंगे रंगे बेरंगे दाखवतो आपल्याला किती चांगला हाय जग किती चांगला हा पाप किती चांगले चांगले गोडी लागल किती मजा लागल आणि तो आपल्याला चांगलं चांगला पिक्चर दाखवतो की आपण जर पाप करू आपल्याला एवढी गोडी लागल आणि आपण एवढी आनंदी माणसं होऊ आणि एवढी आपल्याला चांगला वाटेल आपल्या श्रीमंती होऊ असा तो आपल्याला गोडी दाखवतो पण हे सगळं रंग आहेत पिक्चर सारखा जर जरासा अक्कल चालवला तसा त्या माणसानी बॅटरी चालवली तर पिक्चर गेला जसा आपण तेव्हा अक्कल जराशी चालू आपण बघू की सगळा काय नाही खोटा आहे सगळा काय करते वाईट म्हण माणसांना अख्ख्या जगात काय चाललंय आज किती पैसे माणसं फेकतात इंडियाला जा अमेरिकाला जा फिरायला युरोपला जा स्वीडनला जा तिथं जा तिथं जा स्पेनला जा इटलीला जा माणसा का जग किती पैसा फेकले जाते जा, दररोज 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 किती माणसं पैसा फेकतात फेराला का वाईट म्हणता लोकांना बोलते तू इथं बसलास एका जागेवर तू आनंदी नाहीस तू तिथंच असील तुला काय चांगला दिसेल तुला किती बरा वाटेल तू आनंदी माणूस होशील मग माणूस पैसा फेकते शेवटी घरी येतं तो, तो काय माणूस जास्ती आनंदी झाला त्याचं आयुष्य काय बदललं तो काय जास्ती चांगला माणूस झाला जास्ती रिलॅक्स काही तो जास्ती नर्वस आला इथं काय संकट होता तो सगळा संकट सगळं प्रॉब्लेम फेकून तो बाहेर गावाला पळाला ते प्रॉब्लेम काय सोल्व्ह झालं त्याने काय प्रॉब्लेम बायो सोड त्यांनी सोडलं संकट काय त्यांनी काय चांगला के केला नाही तो परत येईल ते संकट राहिलं त्याला परत त्याच्या संगत तोंड दाखवायला तोंड द्यायला लागेल अक्का जग फिरतात शेवटी काय राहतं माणसाकडं पाकीट रिखावा मा, आणि आल्बम फोटोचा बस दुसरा काय राहिला तो आल्बम तो घेणार आहे फोटो कबरात आ, मी इंडियाला होतो मी थायलंडला होतो मी फ्रान्सला होतो मी अमेरिकाला होतो हे फोटो तो काय कबरात नेणार आहे तो काय परमेश्वराला दाखवायला नेणार आहे युरोप कशी दिसते आणि एशिया कशी दिसते आणि अमेरिका कशी तो दाखवायला आहे परमेश्वराला काय परमेश्वर ते बघायचं आहे काय ते घेणार आहे ते तो गेला फिरायला अमेरिकाला म्हणून त्याला काय त्या जगात त्याला कुठं गाणे निर्मिती टाकणार आहे अमेरिकेला जाऊन तो काही इथं येणार आहे परत घरी तो बायको सांगितल काय जास्ती चांगला वागणार आहे तो मुलाला जास्ती चांगला शिक्षण देणार आहे पण वाईट म्हणाने वाईट म्हण माणसाला फसवतं तू इथे जाशील तुला चांगला होईल इथं फिरशील तुला मजा वाटेल तू आनंदी होशील बरोबर पिक्चर सारखा पण जरासा लाईट लावली म्हणजे जरासा अक्कल चालवला जरासा शास्त्राचा अभ्यास केला तर माणसाला समजेल की हे सगळा खोटा आहे हे पिक्चर आहे सिनेमा आहे जराशी लाईट लाईट म्हणजे की नेर मिचवा वेतोरा ओर जरासा शास्त्राचा अभ्यास खलास तो पिक्चर जाईल खलास पिक्चर जाईल काय नाही खोटा आहे सगळा म्हणून थनमज मध्ये काय वेळा बेखा मेनू वासे बे जर तुला वाईट मन भेटला तो तुझ्याकडे आला तो तुला बोलते इथं ये तिथं ये मी तुला चांगला काय काय दाखवीन तुला तू आनंदी होशील तू माझा ऐक तुला चांगला होईल बोलतात हा माणूस हा बनलेला हा वाईट मन तुझ्या तुला भेटला त्याला कुठं खेच <laughs> त्याला खे सांगत दी शास्त्राचा अभ्यास होते तिथं नाही माशी नमासाठी तोरा शिकता तिथं मेवले बेत मित्रास आणि तू अभ्यास कर किंवा राबिदानला विचार तिथं माणसं हा ज्ञानी बसलेले अभ्यास करणारे त्यांना विचार तुला काय वाईट म्हणून बोलते हे चांगलं आहे का नाही इम बार जेल इम बोलतात तुला तिथं समजल तेव्हा तू बेत मित्राशला घुसशील शास्त्राचा अभ्यास करून किंवा रामिदानला विचारून तुला समजल की हे तुला तो तुला फसवायला बघते सगळा खोटा आहे पिक्चर सारखं तुला दाखवते पिक्चर आपल्याला वाटतं की आपण सिरियस सिरी पिक्चर खरा आहे सगळं काय सगळं नाट नाटक आहे सगळं हे कधी समजल जेव्हा वाईट म्हणाला येशिवाला खेचला तेव्हा पण जो तो जोफारी माणूस येशिवाला त्याला नाही खेचणार खाला त्याला माहिती नाही पडणार त्याला वाटेल की हा किती चांगला मी मजा करते मी तो मजा करते तो पैसा फेकते नुसता आणि त्याला तो तसाच राहते त्याला काय चांगला नाही होईत आयुष्य आणि तो भोगते आणि शेवटी तो जाईल त्या जगात नाही हा जग नाही तो जग पण कधी माणसाला माहिती पडतं की वाईट मनाने त्याला फसवला काय करायचं का पण सुरुवातीला माणसांना माहिती नाही पडत माणसं बघा जेव्हा माणसा पैसा हाय उडवा फेका मजा करा कधी समजतं की मला वाईट मनाने मला फसवला का आयुष्य नंतर शेवटी तेव्हा उशीर होतं मग कधी कधी माणसाला परत चांगल्या मार्गाला जायचं असतं माझ्याकडे आज पैसा असतो मशिदीला दिला असतो गरिबांना दिला असतं पण पैसं फेकलं उडवलं ते पैसे नाही राहिले मग काय करेल माणूस अक्कल असती बुद्धी असती असा भेजा असता मी आता तो तोरा शिकायला गेलो असतो पण काय करू डोक्यात काय घुसत नाही सत्तर वर्ष ऐंशी वर्ष डोक्यामध्ये भेजामध्ये काय काही वाईट वाईट टाकला वाई आणि खोटा टाकला आणि आणि अभ्यास नाही केला तो डोका तो भेजा गंजलेला पण डिफिकल्ट आहे ले न करायला लागल मेहनत ले, ले प्रयत्न करावं लागल कदाचित घुसल माणूस हा जग सगळा भरतं तोंड फिरतो फिरतो मजा करत शेवटी बघतं की त्या रिकामा राहिला काय नाही त्या सांगत काय ये त्या जगात काय नाही ना। पण मिचवा केल्यानंतर तुला वाटतं आह भरपाय वाटत मन भरतं अजून करीन मला अजून तो चव लागल मला लागला पाहिजे मला अजून परत मिचवा करायचा आहे हवडी गोडी लागते माणसाला परत आणि परत करायचा आहे पण अगोदर दिसत नाही वाईट मन पहिला फसवतं आपल्याला आणि माणूस खेचले जातं त्याला अगेन जायचं असते कधी कधी पण त्याला कंट्रोल नाही की त्यांनी त्याचा ते चांगल्या मनाला मजबूत नाही केलाय तेव्हा त्यांनी सवय लागली त्याला की वाईट मनाचा ऐकायला मग तो खेचतं माणसाला पाय माहिती असेल तरी पण तो खेचलं जातं कधी कधी माणसाला माहीत नाही पडतं हा वाईट मन काय दाखवते मला हे खरं आहे का खोटं आहे काय खराचा आता समजा आपल्याकडे वाईट मन आला आपल्याला मग ते हा असा कर हा मिचवा कर हा मिचवा कर कधी कधी आपल्याला माहीत नाही तो काय बोलते आपल्याला तो आपल्याला मिसवाकडे पाठवते काय पाप करा नाही ते एक परीक्षा आहे एक आपण तपासू शकू की आपल्या मनातून कोण आपल्या सांगत बात करते आपल्या हृदयमधून आपल्या आपल्या सांगत कोण बात करते आपल्याला माहिती पडू शकल हा चांगला मन आपल्याला बोलते किंवा वाईट म्हण कुठली परीक्षा आहे कधी पण बघायचा की जेव्हा आपल्या मनामधून काहीतरी आपल्याला बोलते कोणतरी असा कर असा कर आणि आपण एकदम मजाने ते करायला जातो आणि आपल्याला डिफिकल्ट नाही पडत कठीण नाही पडत आपलं पाय ऑटोमॅटिक तिथं धावतात बहुतेक आपण शंभर टक्के नाही बोलत पण बहुतेक नाईन्टी पर्सेंट ना नव्वद टक्केच्या वरती बहुतेक हा वाईट मन बात करते मनातून पोटातून पण जर आपलं मन काहीतरी आपल्याला बोलते करायला पण आपला पाय हलत नाही आपल्याला मनाला पाहिजे मिसवा हाय करायला पण आपला पाय नाही जाईत आपला हात नाही हलत कदाचित नव्वद टक्केच्या वरती चान्स आहे शंभर टक्के कदाचित की हा मिसवा हाय की मिसवा करायला त्रास होतो पाप करायला लवकर होतं रबेनू बेनू गाऊन लियाओ गव मी विलना विलना गावाचे मोठे ज्ञानी अलाबा शलोम ते बोलतात काय लिहू लाय मेघिला ऋत मध्ये आपण काय वाचतो रूत, का रूत मेघिलामध्ये ऋत ते नवरा रुचा नवरा आणि तो सासरा पण एली मेले सगळे वारले चलो कुठे गेलो ते आता काही गोष्ट मी सांगू न शकत पण मेघिला त्रुम मध्ये काय लिवलाय रुत बोलली नावमीला मला तुमच्या संघ तुझ्या सांगायचं तू तू जातच परस ऋत होती परसाती पहिले आणि नवमी आपली नवमी होती आपली बेनेसर होती जेव्हा दुष्काळ पडला नवरा मेला मुला मेली नवमी बोलली जॉर्डन देशात गेली होती ती बोलली आता मी परत जाते इस्रायलला बेतलेहेमला माझी तिथं माणसं आहेत वळखीची माणसं आहेत कदाचित कोणतरी दया करल विधवावर काहीतरी खा पियाला मिळेल आणि ती बोलली तिच्या सुनाला रूतला ती परजाती होती जा तू तुझ्या देशात जा मी माझ्या देशात जाते तू तुझ्या माणसाकडं जा मी माझ्या माणसाकडं पण रूथ दोन सुना होत्या एक होती ओरपा आणि और एक होती रूथ ओरपांनी ऐकला ती सासू बोलते जा जा पाटी मग ती गेली आणि ती म्हणतो मोठी पापी झाली आणि तिचा मुलगा शेवटी तिला मुलगा झाला तो गोल्यात त्यांनी शिव्या दिल्या आणि त्यांनी लढाई केली आपल्या संग शेवटी दहावी दर्जाने तिला त्याला मारला ठार ती गोष्ट तुम्ही सगळी वळखता कधी ती रूत येते मला तुझ्या संगत यायचं आहे सासूला बोलते मला पण तुझ्या संगत यायचं आहे तुझ्या देशाला तुझ्या माणसाला तुझ्या तुझ्या परमेश्वराकडं मला पण पाहिजे याला ती बोली नाही 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 मी नाही घेत तुला पाठीमाग जा पाठीमाग जा पण जेव्हा तिने बघितला की ती ले मेहनत करते ले त्रास नव्हते तिला असा देऊला शास्त्र तिथं बिगराजमध्ये वाचते रे की मी तामेचे वा ते नवमीला कधी माहिती पडला की रूत तिला मायासंग्यायचा आहे हा हा मतलबही नाही ती नाही मतलबसाठी तिला आपल्या धर्मामध्ये यायचं आहे कोणत्या लग्न करायचं असेल किंवा पैशासाठी किंवा खायसाठी किंवा घर मिळण्यासाठी पैसा मिळण्यासाठी नाही तिला कधी माहिती पडला की रूत ती यायला बघते तिला खरोखर परमेश्वराची आवड आहे म्हणून ती येते तिने बघितलं की तिला मुश्किल पडते तिला याच आहे पण तिला मुश्किल पडते तिला कठीण पडते तिला तिचा तिचा मन बोलते मी येत मला याच आहे पण तिचं पाय हालत नाही ती बोली हा मग तिला बोली ये माझ्या सांगत तुला जर खरोखर यायचं आहे मनानी पुरा मनानी तुझा कुठला मतलब नाही तर मी माझ्या सांगत ये तू आमच्या देशामध्ये येऊ शकतोस आमच्या आमच्या धर्मामध्ये तू येऊ शकतोस हे आपण शिकतो ज्या माणसाला कठीण पडतं ह्याचा अर्थ तो मिसवा आहे ज्या माणसाला हलका पडतो माणसांनी विचार केला पाहिजे कदाचित हा वाईट म्हण मला आता कदाचित वाईट मार्गाला खेचत असेल आपण वाचतो पिरक्या पुढे जाऊ आपण त्याच मिशनामध्ये मिशनाला शेवटी काय लिहू लाय ईस्ता केल बिश्लो शादे वारी वेना दे आवेराई इस्ता केल इस्ता केल म्हणजे बघ तीन चीज तीन विषय आणि तू पाप नाही करणार तू जर अख्खा आयुष्य तुझा हे तीन आपण आता काय सांगू पुढं तीन विचार करशील चांगलं तर तू कधी पाप नाही करणार पापाच्या जवळ पण तू नाही येणार पहिली बात रामाले माखा आठवण कर कधी पण तुझ्यावरती कोण आहे समजू नको तू चाललास या जगात जगाला मालिक नाही जगाला एक मालिक आहे तू कुठं पण जातस कि मला देवदूत चाललेला आहे दररोज आणि ते बघतात तू काय करतस आणि ते सायला लिवतात जेव्हा माणूस पाप करतोय तो काही पण बघतोय मायाकडे जर कोण असळ जवळ तर तो, तो पाप नाही करणार माणसाला माहित नाही की त्या संगत दररोज देवदूत असतात आणि ते सगळा बघतात आणि सगळा लिहले जातं आणि सगळा फोटोग्राफी असतं सगळा व्हिडिओ काढलेला असतो सगळा आणि त्याला ते, ते दाखवतील तिथं ती त्या जगात दामा लेमालाय आईन रो आईन रो आ डोळा हाय आणि सगळा बघते परमेश्वर असा योग मध्ये काय लिहू लाय कि ए ईश मे खोल आधावी परमेश्वराचे डोळे पुरुषाच्या मार्गावर आहे तो कुठल्या मार्गाला चाललाय आणि त्याचं सगळं तो कुठलं पाऊल तो कुठं चाचते कुठं ताक, पाय टाकते ते सगळा परमेश्वर बघते आणि अजून लिहू ला पुस्तकात स्वलं म्हणून कि नो नाय दरखे ईश मे खोल मा गेलो था मे फलेस परमेश्वराचे डोळे माणसाच्या मार्गावर हायच तो कुठल्या मार्गाला चाललाय मग पहिले पहिला काय आठवण केली पाहिजे डोळा हाय वरती तो बघते दुसरा का आठवण केले पाहिजे वरती जसा इथं ह्या जागात आपण रेकॉर्ड करू शकतो माणूस काय बोलत तसा तिथं पण परमेश्वर रेकॉर्ड करते सगळं ऐकते तुझ्या मनात पण काय चालते तू कुठला विचार करतस ते पण परमेश्वर सगळा बघते तेनीमध्ये कसा लिवलाय हा नोता ओझेन हॅलो इश्मा जे हा कोण ऐकते बाद केला आपण बात, के बात करून काय झाला काय नाही झाला निंदा करते माणूस कोणी ऐकला काय झाला तो भावा होती ती गेली परमेश्वरानी आपल्याला कान उत्पन्न केलेलं आहे तर तो आपला ऐकू नाही शकत हा नव्हता ओझेन हालो इश्मा ज्यांनी कान दिलेला आपल्याला त्याला काना नाहीत आपला ऐकायला तो ऐकू नाही शकत खरा आहे की परमेश्वर आपल्यासाठी कान नाहीत आपण आपण आपल्याला शरीर आहे परमेश्वराला शरीर नाही एनलो गुफ एनलो निता गुफ त्याला नाही डोळे आणि नाही कान पण त्याचा था अर्थ काय की परमेश्वराला दिसतं त्याला ऐकू येतं कसं आपल्याला माहित नाही त्याला कान आणि डोळे नाहीत पण त्याला दिसते आणि त्याला ऐकू येते आणि शेवटी काय तिसरा तिसरा भाग वेखोल मासे का तुझा जन्म झाल्यापासून होई परेन जे काय माणूस करतो जे काय बोलतो सगळा लिवलेलाच गेलाय आपुल बोलतात खोली मध्ये बंद कोण ऐकत नाही माणूस एक शब्द बोला बायकोला किंवा कोणाला पण मुलाला तर वाटते कोणी ऐकला मी आणि माझी बायको होतो मी आणि माझा मुलगा होतो नुसता काय बोलला तो, तो? सगळा लिवलेला जाते आपण इथं काय बघितला किस्तकेर बिश्लोषा देवारी वेनता बाली द्यावेरा हिस्ताखेर म्हणजे बघ कसा बघितला पाहिजे हे हे बघितलं पाहिजे का विचार केला पाहिजे ह्याचा खुलासा करासाठी ह्याचा अर्थ सांगासाठी आपल्याला शिकला पाहिजे काय दिला आहे सेफर देवारीमध्ये मोशरा बेनू असा बोलते परमेश्वरच्या नावानी कि आमिच जोत आशेर अनोखी मेचा का आयोंग हा मिसवा की मी तुम्हाला देते आज समजू नका की तुमची तुमच्याशी ती ले लांब आहे ले लांब कुठे आहे तुम्हाला वाटते ती आकाशात आहे कोण जाईल आकाशात आणि आम्हाला तो मिसवा आणल आणि आम्हाला ऐकवल आम्ही तो तो पाळू शकू आणि नाही दुसऱ्या यामशी जा के किनारी नदी बोटीनी जा कुठं लांब लांब आणि तिथं तुम्हाला तो मिसमा मिळेल कोण जाऊ शकल एवढा लांब आणि कोण ते आम्हाला तो मिसमा आम्हाला आणल कोण तो शास्त्र आम्हाला तिथून आणल आम्हाला ऐकवल आणि आम्ही तो पाळू शकू शास्त्रात काय देवला शेवटी की का रो बे का तो हे तुझ्याशी ले जवळ हाय कुठं जवळ हाय तुझ्या तोंडात आहे आणि तुझ्या हृदयात आहे हृदयमध्ये ठेवून आणि हृदय पाहिजे परमेश्वर नुसतं मग तू सगळा करू शकशील एका रबी उदा लेब खासमान शलोम त्यांनी असा विचारला असं आपण कधी बोलतो कोणाला आपण कधी माणसं बात करतो आपण बोलतो समजा आपल्याला काय बोलायचं आहे माणसाला चाव्या कुठे आहेत समजा एक्झाम्पल चाव्या घरात नाही आहेत घरात आहेत श्रीखा रस्त्यात नाहीत घरात आहेत समजू नको शोध रस्त्यात नको शोधू घरात शोध म्हणजे काहीतरी जवळ आणि त्याला जर बोलत असेल जास्त जवळ आहे त्याला कसा बोलू ते कबाटात नाही चाव्या टेबलावर आहेत आणि एकदम जवळ बोलत असा पण त्याला कसा बोलू काहीतरी तुझ्या तोंडात आहे पण त्याला कसा बोलू हे तुझ्या किशात नाही तुझ्या तोंडात आहे पण कधी आपण माणसाला बोलू शकू शोधू नको आकाशात नाही हा हे तुझ्या तोंडात आहे आपण कधी असा वेगळा बोलतो काय संबंध आहे माणसाचा आकाशात आकाशात नको शोधू माणूस काय आकाशात शोधायला जाणार आहे काहीतरी शास्त्र कसा बोलते आपल्याला तुम्ही समजू नका की शास्त्र आकाशात आहे पश्चाताप कराचा लांब नाही आकाशात नाही नदीच्या लांब नाही आहे तुमच्या तोंडात आहे तुमच्या हृदयामध्ये आहे आकाशात कशाला बोलायचा एवढा लांब कोण जाणार आहे शोधायला ह्याचा अर्थ असा आहे राग बोलतात ह्या जगात माणूस मार्ग तो कसा आहे तसा काय डोळे माणूस त्याचे डोळे बंद आहेत आणि जेव्हा माणसाचे डोळे बंद असतात त्याला काय दिसत नाही जे काय जवळ पण आहे डोळ्यासमोर आहे आणि जे आकाशात आहे ते सारखं आहे कारण जेव्हा डोळे बंद आपल्या समोर किंवा लांब त्याच्यामध्ये काही फरक नाही दिसत नाही दोन्ही दिसत नाही जेव्हा माणूस डोळे उघडल तेव्हा त्याला दिसल की हे एकदम जवळ आहे तसाच जो माणूस विचार करतो तपासतो त्याचा मार्ग आणि बघतं बघतं म्हणजे नाही डोळ्यांनी आकला नाही बघतं की माझा मार्ग मी त्या मार्गाला चाललाय तो जवळ आहे का नाही मी काय केला पाहिजे मी पश्चाताप कसा करू पश्चाताप काय आकाशात आहे हां ज्याला ज्याचे डोळे बंद आहेत म्हणजे तो काय विचार नाही करत त्याचा मार्ग तपासत नाही तो खाते पिते कामा जाते झोपते आणि काय विचार नाही करत त्याच्यासाठी पश्चाताप करायला आकाशात जायला लागल जा त्याला त्यांना माहीत नाही काय हे तो झोपलेला माणूस आहे पण जर माणूस डोळे उघडल जर असा जर असा विचार करल तर त्याला माहिती पडेल की त्या आकाशात नाही त्याच्या हृदयामध्ये आहे सगळा सगळा जवळ आहे सगळा हलका काम आहे पण शोधाची गरज नाही ना आपल्या आपल्याकडे हाय म्हणता मला कुठं आनंद मिळेल इथं बाहेर गावाला जाईल ना तुझ्या आतमध्ये मनामध्ये सगळा हाय जवळ आहे सगळा तर मुला काय आहे बी हा काय बोलते की कारो वेलखा दाबार मेहोध हे मिसवा पश्चाताप तुझ्या तुझ्याशी ले जवळ आहे तुझ्याकडं जवळ आहे एकदम तुझ्या तोंडात आणि तुझ्या हृदयामध्ये आहे पण कधी तुझ्या जवळ जेव्हा तू तु, तुझ्या तु टोन वापरशील आणि हृदय वापरशील आणि विचार करशील कर तेव्हा तू जवळ आला पण जर तू लक्ष नाही देणार ध्यान नाही देणार विचार नाही करणार चांगलं मग खरोखर ते आकाशात जाईल तसा आपण बोलतो ईशया भावशवादी बोलते या दा शोर कॉने ब्यालाव इस्राय लो या दा आम्ही लोत बोना काय बोलते ईशाया भवशवादी जो गाडो बैलाला आहे त्याचा मालिक कोण कौन? कोणी त्याला विकत घेतला गाडोला माहिती कोण त्याला जेवण देते आणि इस्रायल तुम्ही माझे जमात तुम्ही नाही लक्ष देत तुम्हाला माहित नाही तुम्ही लक्ष नाही देत राज्यूद आले खासमान या टप्प्याचा अर्थ असं सांगत तो। होत तो बोलते बैलाला आहे कोणी त्याला विकत घेतला जेव्हा बैल त्याला विकतात त्याला समजतं की जे दो रशी त्याची खेचत ह्याचा अर्थ हा आता झाला नवीन मालिक पहिला दुसरा मालक मालक होता आता दुसऱ्या माणसाच्या हातात ती रशी गेली बैलाला समजतं की ह्यानी मला विकत घेतला हा माझा मालिक आहे आता गाडूला काय समजतं गाडूला का नाही समजत कोण मालिक आहे गाडू जिथं जेवण खायला जातं त्या गोणामधून त्याला गोण किंवा कुठेतरी कुठल्या भांडीमध्ये मोठ्या त्याला आपण काहीतरी काही टाकू खायला त्याला वाटते की तो त्याचा मालिक आहे जो जिथं तो खातं तो त्याचा मालिक आहे तो त्याचा परमेश्वर आहे गाडो पण कसा झाला की इस्रायल लोकांना नाही माहिती आपण नाही बैल आणि नाही गाडो मग कसा झाला इस्रायल लोकांना माहीत नाही उत्तर काय देते भवशवादी आम्ही लोहित बोनान कारण आपले हे लोक बघत नाही विचार नाही करत मग काय होऊ शकल गाडोशी आणि बैलाशी जास्ती खराब आपण जास्ती आपण खाली उतरतो बैलाला समजते गाडोला समजते पण माणसाला ना समजत नाही त्यांचा मालिक कोण आहे कारण का लक्ष नाही देत ज्ञान नाही देत विचार नाही केला माणसाने माणूस असाच राहील खाईल उठलो सकाळी खाल्ला पिल्ला कामाला गेलो घरी आलो आराम केला फिरायला गेलो पिक्चर बघितला घरी बहु झोपायला हो गेलो हे झालं जास्ती गाडोशी खराब आणि बैलाशी खराब कारण बैलाला माहिती आहे त्याचा मालिक कोण आहे आणि गाडोला माहिती आहे काहीतरी जरासा माहिती आहे कोण त्याला जेवण देते कोण त्याला अन्न देते आणि तुला नाही माहीत प्रॉब्लेम काय आहे लक्ष नाही देत आपण जाऊ माणूस लक्ष देईल असा विचार करल की सगळा जे काय तो काय करते सगळ्या पुस्तकात लिहिले जाते वरती डोळे आहेत वरती सगळा दिसले जाते सगळा ऐकू येते आणि जे काय तो करते अका दिवस पुस्तकात लिहिले जाते जर तो जरासा नुसता लक्ष देईल शूर थोराला येईल जरासा दररोज पाच मिनटं घरात हिशोब करल मी आज काय केला मी आज पुढं गेलो नमाज जास्ती चांगली केली का नाही मी जास्ती अभ्यास केला का नाही मी आज परोपकार केला का नाही मी आज मदत कमी केली माणसांना उद्या जास्ती करीन असा दररोज हिशोब करेल हा माणूस पुढे येईल जरासा मे जर तसे चांगल्या मार्गाला जाईल आणि मोठा सदीक होईल अमेरिकेने रचन च तुम्ही येशिवा दात उत प्रमुख हराब शिमशोन बामोलकर अश्दोद इस्रायल यांचा तोरावरील अभ्यास ऐकलात दर मंगळवारी संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या दरम्यान एजोरबेज अश्दोद येथे तुम्ही तोरावरील अभ्यासासाठी येऊ शकता पुढे अशाच प्रकारचे डिस्क येशिवा काढणार असून त्यात ज्यांना प्रकृतीसाठी निर्वाहासाठी गृहशांतीसाठी मुलाबळांचे भले आणि मरण पावलेल्या नातेवाईकांच्या शांतीसाठी मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी खाली फोनवर संपर्क साधावा झिरो एट एट सिक्स फाईव्ह सिक्स एट एट फोर किंवा मोबाईल झिरो फाईव्ह टू सेवन सिक्स फाईव्ह एट थ्री सिक्स टू अशी आमची नंबर विनंती आहे धन्यवाद